महाराष्ट्रातील सर्व पालक शिक्षक यांना मनापासून नमस्कार. आपण आपल्या विद्यार्थ्याची तयारी करत असताना किंवा नवोदय प्रवेश परीक्षा आणि या परीक्षेच्या तयारीसाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपला विद्यार्थी नवोदय शाळेसाठी पात्र व्हावा. जीनियस मॅथ परिवार हा नेहमीच आपल्या सोबत असून नवोदय प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शिका, प्रश्नसंच, यूट्यूबच्या माध्यमातून नवोदयसाठी आवश्यक असलेले व्हिडिओज, नवीन अभ्यासक्रमानुसार नवनवीन माहिती अशा सर्व बाबीसह आपण नेहमीच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना आपण मार्गदर्शन करतोय. तर याचाच एक भाग म्हणून लवकरच आपण उन्हाळ्यामध्ये निवासी वर्ग सुरू करतोय. तत्पूर्वी आपण यावर्षी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहत आहात हे सर्व विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा 2023-24 या विद्यार्थ्यांची निवड झाली असून एकूण 16 विद्यार्थ्यांची निवड 2023-24 झालेली आहे. त्याचबरोबर 2022-23 एकूण 24 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. तर अगोदर आपण पाहूयात 2022-23 निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती. तर या ठिकाणी माहिती पाहत असताना या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर वैभवी गावंडे, हर्षवर्धन पवार, शरीयू शेवाळे, तनुश्री जगनर, ईशान पाटील, विवेक वाडवणे, सिद्धी पवार, समर्थ बारंगुळे या विद्यार्थ्याची निवड नवोदयसाठी झालेली आहे. त्याचबरोबर सुयश गडवे, वेदांत हनबर, प्रेषित लोणारे, अमिज्ञा पवार, तर अशा ह्या 24 विद्यार्थ्यांची निवड नवोदय प्रवेश परीक्षेसाठी झालेली आहे. तर यावर्षीचा जर आपण निकाल पाहिला तर यावर्षी म्हणजे 2023-24 एकूण 16 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे विद्यार्थी ऑनलाईन आणि निवासी क्लासेस, तर नवोदय परीक्षा निवासी क्लासेस 1 महिन्याचे क्लासेस आता आपण सुरू करतोय 17 मे ते 16 जून. तर येत्या 17 मे पासून धाराशिवमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी आहे. तर या ठिकाणी नवोदय निवासी कार्यशाळा आणि या कार्यशाळेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन आणि 30 दिवसांमध्ये संपूर्ण नवोदयचा सिलेबस आपण पूर्ण करतो. या ठिकाणी आपण काही क्षणचित्र पाहू शकतात. यामध्ये मागील वर्षी जे काही नवोदयला सिलेक्ट झाले होते अशा विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पाहू शकतात. तर जो विद्यार्थी नवोदयसाठी प्रवेश घेतो अशा प्रत्येक विद्यार्थ्याला आपण मेडल आणि प्रमाणपत्र देतो. म्हणजे ज्यांनी पार्टिसिपेट केलंय या नवोदय कार्यशाळेसाठी अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण वेगवेगळ्या बॅचेस पाहत आहात. तर या बॅचमधील हे विद्यार्थी आणि या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 30 दिवसाचा नवोदय कार्यशाळेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र की त्यांनी जीनियस मॅथ परिवारामध्ये येऊन 30 दिवस यशस्वीरित्या कार्यशाळा पूर्ण केली आणि सोबत सुंदर असं मेडल. तर या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करत असताना किंवा एक चर्चात्मक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक क्षणचित्र आणि प्रत्येक या ठिकाणी जे काही आपल्याकडे स्टाफ आहे तो पण अतिशय तज्ज्ञ आणि मार्गदर्शक या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. स्वतः मी गणित हा विषय घेतो आणि मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता असे सर्व विषय. तर हे जर आपण पाहिलात तर यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की हे सर्व विद्यार्थी आपल्या घरापासून 30 दिवस आमच्या घरी राहायला येतात आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणारे हे विद्यार्थी आणि यांना अगदी राज्यस्तरीय मित्र पण मिळतात. आपला विद्यार्थी जसं आपल्या वर्गामध्ये शिकतो तर आपल्या गावातील मित्र त्याचे असतात, तर अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पालकांची असेल, विद्यार्थ्यांची असेल, एक वेगळी कनेक्टिव्हिटी निर्माण होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हुशार विद्यार्थ्यासोबत जेव्हा आपल्या
मुलांची स्पर्धा निर्माण होते, तेव्हा एक वेगळं वातावरण किंवा वेगळी उर्मी त्या विद्यार्थ्यामध्ये ऑटोमॅटिक तयार होत असते. तर ही एक संधी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना की आपण आपला विद्यार्थी 30 दिवसासाठी जीनियस मॅथ राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा व संशोधन केंद्र धाराशिव या ठिकाणी कार्यशाळेसाठी ठेवू शकतात. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना योगासने, व्यायाम, खेळासाठी भरपूर मैदान, स्वच्छ सूर्यप्रकाश, सुंदर कॅम्पस या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तर आपण जर इच्छुक असाल तर या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 88 56 046 142 या नंबरवर संपर्क करून आपली नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर येत्या 10 मे रोजी त्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा होईल. कारण 30 दिवसामध्ये सिलेबस पूर्ण करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक आहे. आणि निवड झालेल्या पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी आपण ही कार्यशाळा घेतोय. तर या कार्यशाळेसाठी येण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील पालकांना खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर याच कार्यशाळेदरम्यान एका विद्यार्थ्याने दिलेली छानशी प्रतिक्रिया आपल्याला ऐकायची आहे. तर ऐकूयात विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया त्याच्याच शब्दामध्ये. धन्यवाद. माझं नाव अंश अरविंद जाधव आहे. माझा जिल्हा यवतमाळ. मी इकडं ठाण्यावरून इकडं सरांकडे शिकायसाठी आलो आणि सर खूप छान शिकवतात. आणि मी या माझ्या मित्रांसोबत आलेलो या बॅचमध्ये शिकायला. तर हे माझे मित्र आहेत आणि हे आमचे सगळे मित्रांचे ट्रॉफ्या वगैरे आहेत. आम्ही म्हणजेच आम्ही इकडं सरांकडे येऊन लई आनंदी अभ्यास केले. आणि अभ्यासामध्ये असं आम्हाला असं झालं, अभ्यासामध्येच राहिले अभ्यासामध्ये राहिले. बाकी 25 दिवसाचे बॅच होती, ते आम्हाला कळलं नाही कधी गेले सगळे दिवस. मी इकडं असे माझे पप्पा आहे ना इकडे लाईफ गार्ड आहेत, म्हणजे गिरगाव चौपाटीचे मुंबईमध्ये. आणि फायर ब्रिगेड ऑफिसर आहेत. त्या म्हणजे माझ्या पप्पांनी मला माझ्या मामाच्या पोरांनी इकडं आलतं तर ते त्या माहिती माझ्या पप्पांनी त्या माझ्या मामाबद्दल मामाकडनं घेतली. त्यामुळे मामाचा पोरगा पण आहे ना 9th मध्ये पास झालता. त्यासाठी पप्पांनी बोललं मी पण पाठवतो म्हणून. मग मी आलेला इकडं 25 दिवसासाठी अभ्यासाला. आणि इथं मी अभ्यास करून एवढा आनंदी आहो ना, कळणार नाही तुम्हाला एवढा आनंद आहो मी. आणि इथं सरांना मला असे ट्रिक शिकवलेत अभ्यास कसे करायचा म्हणून, अभ्यासाला काय काय येणार आहे, अभ्यास कशी होणार आहे, अभ्यास का होण कशी कशी करू शकता आपण, हे सगळं सरांनी शिकवले मला. तर मी खूप आनंद आहो इकडे सरांना पण मी थँक्यू बोलतो, कारण की सरांनी मला खूप काही शिकवले. तर मी सरांना पण थँक्यू बोलतो. आणि जर तुम्ही जर 3री 4थीत असले तरी सरांकडे येऊन अभ्यास करा. हां, असं सरांकडे येऊन लई आनंदी राहताल तुम्ही आणि 9th पण पास होऊ शकतं. त्यासाठी जर तुम्ही 3री 4थीला असेल तर येऊ शकतात तुम्ही सरांकडे आत्ताच अभ्यास करायला.